नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व जालना उपजिल्हा प्रमुख मनीष भैया श्रीवास्तव यांच्या वाढदिवसानिमित्त पारद येथे विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले। प्रतिनिधी राजू जंगले। स्वर्गीय राजेंद्रजी श्रीवास्तव शिक्षण प्रसारक मंडळ व साधू वासवाणी मिशन व पारद बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने परिसरातील 284 दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव वाटप करण्यात आले, तसेच चादर टॉवेल छत्रीही देण्यात आल्या। या कार्यक्रमास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे माननीय खासदार शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे तर संपर्क प्रमुख विनोदजी घोसाळकर, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, छत्रपती संभाजीनगर शिवसेना शिवसेना जिल्हा प्रमुख किशनचंद तनवानी, जालना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ज्योतिताई ठाकरे त्यांची या कार्यक्रमास उपस्थिती होती। यावेळी भारत बुद्रुक ग्रामपंचायत तर्फे परिसर स्वच्छ राहावा म्हणून घनचक्र व्यवस्थापनासाठी घेण्यात आलेल्या नवीन ट्रॅक्टरचे लोकार्पण करण्यात आले। कार्यक्रमास उपजिल्हा प्रमुख रमेश गवार, छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक गजानन काटोले, अमोल मवाळ, विक्रांत श्रीवास्तव, कमलाबाई सुरडकर, सरपंच शेखर श्रीवास्तव, उपसरपंच नवनाथ दौड, किरण राजे कोथळकर, प्रमोद फडाट, प्रमोद अल्लाट आदी उपस्थित होते। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेवर मिस एन अपडेट।